सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली 4 जणांनी नागपुरातील एका व्यावसायिकाला 49,94,000 गंडा घातलाय. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित व्यावसायिकाने एकदाही त्यांची भेट घेतली नव्हती व केवळ फोनवरून संवादांच्या आधारावर पैशांचा व्यवहार सुरू होता. ही घटना MIDC पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीची घटना घडली असून पोलिसांनी प्रवीण कुमार बन्सल, त्रिलोक त्रिपाठी, निलेश रॉय, निशांत कुकरेजा या आरोपींविरोधात फसवणुकीचा तसेच IT ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. ए विनू प्रकाश असे व्यावसायिकाचे नाव असून त्याची MIDC AP इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. त्यांना पैशाची गुंतवणूक करायची होती व ऑनलाईन सर्च करता करता त्यांना द मार्क ट्रेडर्स या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर बॅलन्सचा फोन आला. त्यांनी प्रकाश यांना सिंगापूर स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला व भरपूर नफा होईल असे आमिष दाखवले. त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रकाश यांनी 19 ऑगस्ट रोजी 1,50,000 रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर नियमितपणे ते द मार्क ट्रेडर्सच्या खात्यावर पैसे पाठवत होते. दरम्यान बन्सलचा साथीदार त्रिपाठीने देखील त्यांना फोन केला व त्यांच्या सांगण्यावरून प्रकाश यांनी 4,60,000 रुपये ट्रान्सफर केले. 22 ऑगस्ट रोजी प्रकाश यांना 21,000 रुपयाची रक्कम डिव्हिडंड म्हणून मिळाली. यामुळे त्यांचा विश्वास आणखी वाढला व त्यानंतर त्यांनी वेळोवेळी 49,94,000 रुपये ट्रान्सफर केले. सर्व रक्कम नफ्यासह एकत्रितपणे 30 ऑगस्ट रोजी परत मिळेल असे आश्वासन आरोपीने दिले होते. मात्र असे न झाल्याने प्रकाश यांनी रॉयला संपर्क केला. त्याने कंपनीचा MD म्हणून कुकरेजाशी बोलणे करून दिले. कुकरेजा यांनी आणखी 11,00,000 रुपये भरण्यास सांगितले. मात्र यावेळी विनू प्रकाश यांनी त्यांना त्यांचा पत्ता विचारला व प्रत्यक्ष भेटून पैसे देण्याची तयारी दाखवली. यावर कुकरेजाने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे प्रकाश यांना संशय आला व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.